ही आहे मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी, जी आपण सगळ्यांनी ऐकलं असेल किंवा वाचून कुठेतरी माहीत असेल. इथे नेहमी आर्ट एक्झिबिशन्स असतात आणि इथे एंट्री फी वगैरे काही नाही आहे. तुम्ही मुंबईला आलात तर तुम्ही कुलाबा साईडला जर येत असाल तर तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देऊ शकता. आणि इथे भरपूर सारे एक्झिबिशन्स चालू असतात, वेगवेगळे लोक इथे येत असतात. तर तिथेच एक एक्झिबिशनला मी भेट दिली होती हल्लीच, गौतम आणि रुपाली पाटोळे यांचं आर्ट एक्झिबिशन होतं. आणि मी जेव्हा जेव्हा गेले मला खूप क्वचित मराठी लोकांचं तिथे एक्झिबिशन दिसलं आहे आणि त्यातलंच हे एक होतं. तर मी विचार केला की ह्याच्यावरती पण मी एक ब्लॉग बनवते. हा पूर्ण एक्झिबिशनचा विषय आहे तर मी अँड गौतम मी बोलता राहतो. म्हणजे आम्ही गेले 15-16 वर्ष एकत्र आहोत आणि आर्ट फील्डमध्ये काम करतो. गौतम इज अ व्हेरी सिनियर आर्टिस्ट आणि त्याचं चारकोल ह्या माध्यमावर त्याचा खूप होल आहे. चारकोल म्हणजे देयर आर व्हेरी फ्यू आर्टिस्ट इन इंडिया, गौतम त्याच्यामध्ये एक आहे. त्याची ही स्टाईल आहे आणि ह्या एक्झिबिशनचा जो विषय आहे द रूट कॉज इज बेसिकली वूड, लाकूड जे असतं. मी शिल्पकार तर की लाकडात काही शिल्प केले तर लाकूड जळण्यानंतर त्याचा कोळसा होतो आणि मग त्या कोळशाची ती चित्र असं हे आहे. कोळशाचं हो चारकोल म्हणजे कोळसाच आणि कोळसा घासून त्यांनी हे सगळं चित्र केलेले. त्याची ह्युमन स्टडी आहे किंवा फिगरेटिव्ह वर्क त्याचं खूप स्ट्रॉंग आहे. तर त्याचेच हे फॉर्म आहे. इनफॅक्ट इकडे हे मदर टेरेसा आहे. सो माझ्या प्रोफेशनबरोबर मी खूप सोशल आहे. मी बऱ्याचशा ऑर्फनेजमध्ये काम करते, त्यानंतर स्पेशल मुलं आहेत त्यांच्याबरोबर काम करते. सो मदर टेरेसा हे मला नेहमी एक माझं इन्स्पिरेशन राहिलं आहे. सो मी ते वन पीस गुणमध्ये काम केले आणि हेल्पिंग हँड्स. सो मदर टेरेसांचं एक वाक्य होतं की ऑलवेज हेल्पिंग हँड्स इज बेटर दॅन प्रेइंग लिप्स. तर हे कुठेतरी आहे त्याचं प्रतीक आणि हेच गौतमचं चित्र आहे. मी दोघांनी मिळून हा शो केलेला आहे त्यामुळे माझं शिल्प आहे त्याचं चित्र असं आहे. त्यानंतर इथे तू बघशील तर हा एक शू आहे. हा पण आणि मी माझ्या कामाच्या स्टाईलमध्ये तुला कळेल की मी ते जे माध्यम आहे लाकूड त्यालाही न्याय दिला आहे. त्याला पूर्ण मी कोरलं नाही की ते आहे त्या फॉर्ममध्येच ठेव, त्याच्यामध्ये मी करते. आता आम्ही नुकतेच कोरोना काळामध्ये 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही कर्जतमध्ये एक सुंदर स्टुडिओ क्रिएट केला. हां तर रूट्स बॅक टू रूट्स हे त्याच्यामध्ये. तर आपल्या गावागावांमध्ये पण खूप आर्टिस्ट आहेत. म्हणजे कर्जतमध्ये 25-26 आर्टिस्ट आहेत आणि त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे. तर अशा सगळ्या रुरल आर्टिस्टना एक प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने आम्ही तो स्टुडिओ सुरू केला. सो गावात जात असताना गावात आम्हाला बरेचसे सीन्स दिसतात, झाडं दिसतात, खेळणारी मुलं दिसतात. तर ही सगळी त्या चित्रांमधून तुला दिसली की त्याच्या ही झाड आहे, झाडाखाली बसलेली माणसं आहेत. किंवा बरेचशा चित्रांमध्ये तुला थोडंसं गुजरातच्या ज्या भिंती आहेत त्याचा भास होईल. आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कसं असतं की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणजे तिचं लाईटचं रिफ्लेक्शन आहे ते कलाकार बरेच दाखवण्याचा प्रयत्न लावतो. तर ते रिफ्लेक्शन आहे इथे तुला दिसेल ती रेणारी त्याची शॅडो आहे. सो दिस इज हाव ह्या शोचं ते हे आहे की आम्ही खूप रस्टिक पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथे बघशील तू तर फार जुन्या काळातल्या महिला आहेत. म्हणजे 1940 म्हणून त्याला ती वुडन फ्रेम आणि इन्फंट त्यांची ती ज्वेलरी आहे, साडी आहे. तो एक काळ दाखवतो. काही ट्रेडिशनल स्कल्पचर्स आहेत जे मी बँगलोरला असताना मी शिकलेले दिसते. हे सुद्धा हां तर ट्रेडिशनल त्यांचं कार्पिंग सेम. हे बघ ही बाई बक्षी तर तिथे केसांची स्टाईल किंवा ही सूर्य बोडन लागणार. आणि प्रत्येक शिल्पाबद्दल आम्ही इकडे राव म्हणून आर्टिस्ट आहे. इथे खूप सुंदर त्यांचं लिखाण आहे की त्यांच्या शायरीज आहेत. तर त्यांनी म्हटलं आहे जिंदगी हमसे कभी न जान पाती की हम उससे चाहते क्या है अगर हम ईद न गाते.
हे काही ओल्ड जो जुना काळ आहे तर तशाच भिंती आहेत, तसंच रंगसंगती आहे. आणि त्या काळातल्या ह्या 3 generations आहेत, ते 3 generations ते दाखवल्याचा प्रयत्न केला. हा चरखा आहे, भांडी कशी असायची. आणि अगेन हे लाकडामध्ये हे मी एक झाड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मध्यंतरी एक स्टोरी आलेली एलिफंट टेरळामध्ये घटना घडली, बेबी एलिफंट ते फटाके. हां, तर ते कुठेतरी मला सतत खूप लोकांना हलवून टाकलेलं त्या घटनेने. तर हे मी एवढा पीस कार्व केलेला आणि इथे लाकडाचा ब्लॉक होता, ते खूप महिने काही नव्हतं तिथे. आणि ऑल ऑफ सडन ती घटना घडली आणि मग मी इथे तो एलिफंट कार्व केला. हां, सो दिस इज द, मला नेहमी असं वाटतं की हे जंगलचा राजा एलिफंटच असू शकतो. आवाज नाही येत आहे तुला असतो. आणि हे बघा, हा एक फॉर कंटेम्पररी थॉट आहे की आता हे पण तू बघशील ते ह्युमन बॉडी हाताचं. मला नेहमी हँड हे जे सब्जेक्ट आहे हा खूप स्ट्रॉंग वाटलं देखील. तर मग मी त्या हातामधून काही ह्युमन फॉर्म्स किंवा काही विमेन फॉर्म्स आहेत रेस्टिंग, हे खूप सपोर्टिव्ह हात आहेत. मग ते माझ्या वडिलांचं असतील, ते माझ्या नवऱ्याचं असतील, ते माझ्या भावाचे असतील, किंवा ते मला समाजाचे असतील, पण मी खूप प्रोटेक्टिव्ह फील करते इकडे. हे आहे मला माझं इम्प्रेशन, मी खूप सेफ आहे तिकडे आतमध्ये. म्हणून ती बघ ना, तिचं झोपण्याचा जो रिदम आहे ना तो खूप असा रिलॅक्स्ड आहे. इवन हा जो हात आहे त्या हातामध्ये मी म्हणजे खूप अशी थिंकिंगच्या प्रोसेसमध्ये आहे किंवा बसली आहे, मी रेस्ट करते. आणि हे हाताचं हे दाखवलेलं आहे की इज आ माय हेल्पिंग हँड किंवा माझे डेस्टिनेशन आणि हे लविंग हँड्स. हे करत असताना डेफिनेटली की माध्यम म्हणजे लाकडामध्ये कसं करायचं, त्याचं प्रपोर्शन आणि विषय आणि समोरच्याला ते शेवटी आपल्याला विकायचे तर ते तोही विचार असतो की ते तो ठेवेल आपल्या घरी तेव्हा तो नेहमी इन्स्पायर होईल का, ते बघून मोटिवेट होईल का. तर हा थॉट नेहमी असतो आणि हे मला भरपूरनी शिकवलं की जेव्हा आपण मार्केटमध्ये एखाद्या प्रोफेशनमध्ये काही आपण येतो त्यावेळेला आपल्या घरी ठेवायचं असेल तर गोष्ट निराळी, पण आपल्याला लोकांना द्यायचं असेल त्यांना काय आपले ते करायला पाहिजे. आर्टिस्ट नेहमी स्केच करत असतात, ड्रॉ करत असतात. हा कम्प्लीट सेटअप आहे ना, पण टॉर्च इफेक्ट आणि हे खूप बेस्ट आहे. हे असं घेतलं होतं की लाकडाची जुने वाडाची रुपाली ताईंनीच त्यांच्या आर्टबद्दल आणि गौतम दादांच्या आर्टबद्दल एक्सप्लेन केलं, त्यामुळे मला जास्त काही बोलायची यावर गरज नाही. पण तुम्हा सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की मी हातावरती काय केले किंवा ते शर्टवरती जे ब्लॅकमध्ये लिहिले, कारण त्याचं मी इंस्टाग्रामवरती पण रील टाकलं होतं, सगळ्या लोकांना बघायचं होतं, तर ते सुद्धा त्या राव सरांनीच बनवलं आहे. नहीं नहीं जाने वाला होगा, नहीं तो नहीं जाएगा. हाँ, धोना मत. ये परमानेंट मार्कर है, ये हल्का सा 20% ग्रे, हल्का लाइट होगा तो ग्रे होगा, डार्क ग्रे. और वो फाइनल कलर होता है. धोने के बाद जो ग्रे होगा वो फाइनल है, अभी जो डार्क ब्लैक दिखेगा वो पर धोने से जाएगा नहीं. और फैब्रिक कलर से मुझे बनाते वो तो जाते ही नहीं है. जितनी
इतनी तारीफ इन्होंने की अंतरिक जी ने, ऐसा तो नहीं मिलेगा आपको। उसके बाद उसके आपकी चार्चे बनाएंगे ना चार्चे, तो फिर मूड आएगा धीरे धीरे। नहीं 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 मत बताइए, आज उन्होंने 3 घंटे आपके बारे में बताया, सब पता है। मैंने कहा अभी तो मैं ऐसी बना रहा हूँ, फिर बाद में जब आपके फेस्टिवल में लोग आएंगे ना, तब मेरा तो स्टॉल ही रहेगा, फैब्रिक कलर और ये वो सब 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 सब। हम लोग और भी बनाएंगे, अभी तो पहला है ये, और भी बनाएंगे 10-20 आपके लिए अलग अलग मूड के। पास नहीं, डर के मारे जल्दी जल्दी बना रहा हूँ मैं। वो लाइंस आप ऐसे ऐसे करके उससे कुछ दिख रहे हैं, हम लाइन मार के ऐसे कुछ दिखेगा नहीं। नहीं लाइन मारते रहिए, आप ऐसे लाइन खींचते रहेंगे ना जी, कुछ ना कुछ बनेगा। और वो प्रैक्टिस होगी आपकी, तो आपको 10 मिनट रोज पेंटिंग सबको करना चाहिए। जब आप 10 मिनट ड्राइंग पेंटिंग करते हैं ना, 24 घंटे के लिए चार्ज हो जाते हैं। पहन लीजिए, पहनना चाहिए आपको, क्योंकि आपको फील होगा कि हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया, सब कुछ भुला दिया, उसको भी भुला दिया। नहीं, हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया, उनको छोड़ के बाकी सब भुला दिया। पहन के आइए, ये इस पे ठीक लग रहा है, इनको ब्लैक कलर पहनेंगे हम, ब्लैक जीन्स में जो भी फिर वो ऐसे ये बनाते हैं डॉट्स, वो कहते हैं कि ये आम का पेड़ है, ये गांव का कुआं है, ये हमारा वो आया था ना वो फला फला वो है, ऐसी ये उतने चीज़ें रिप्रेजेंट करते हैं। हाँ सीधा करिए, अभी तो फुल सेट हो गया, हो गया, हो गया, उसका एक्सटेंशन भी है ना, स्पेस भी है। और मेरा एक फोटो भी सही मैम।
That's all about this vlog. Thank you so much, Antriksh, for this opportunity. It was lovely meeting such a great people. Gautam dada na ani Rupali taina bhetun malai khup chhan vatla ani te loka lavkaras kai tari mothe plan karta hai ani apan tikade nakki jau apan hi sagla te experience karu. Thank you so much for watching this vlog. I'll see you in the next vlog. Bye bye.